केडगावमध्ये साई स्पर्श सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आयसीयू ट्रॉमा सेंटरचा भव्य शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. केडगावमधील 40 बेड असलेलं सर्वात मोठं आणि अद्ययावत हॉस्पिटल तयार करण्यात आलंय. याप्रसंगी आमदार निलेश लंके, नगरसेवक मनोज कोतकर, अमोल येवले, संग्राम कोतकर, जालिंदर कोतकर, हॉस्पिटलचे संचालक डॉ अमोल जाडकर, डॉ पियुष मराठे, डॉ रोहन धोत्रे, डॉ शिल्पा पाठक, डॉ संतोष राहीज, डॉ राकेश थोरात आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात अद्ययावत हॉस्पिटलमुळे रुग्णांना चांगला लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. हा सर्व केडगाव परिसरातील या मोठ्या उपनगराला झाल्याशिवाय राहणार नाही. आज मी आता हा परिसर विकसित होतोय, वाढतोय. जिथं लोकवस्ती वाढत असती तर त्या परिसरामध्ये जशा बाकीच्या सुविधा असतात त्याच्यातला सगळ्यात महत्वाची सुविधा म्हणजे हॉस्पिटल सुविधा असते, ही गरजेची असते. आणि म्हणून पुढच्या या सुपर स्पेशलच्या माध्यमातून आज आपण सगळ्या मंडळींनी धोत्रे साहेब असतील किंवा या ठिकाणी मराठे साहेब असतील, त्याचप्रमाणे पाठक मॅडम असतील, या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला, एक टीम उभा केली आहे आणि या टीमच्या माध्यमातून करत हे सर्व काम चालणार आहे. कारण आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आता एकट्या माणसाचं काम राहिलं नाही, फार आता प्रत्येक आता एवढे आजार वाढत चालले त्याच्यामध्ये आता प्रत्येक विषयामधला स्पेशलिस्ट हा आपल्याला लागत असतो. तशा एक स्पेशलिस्ट मंडळींची टीम या ठिकाणी त्यांनी आज आपल्याकरता केडगाव भागाकरता एक चांगल्या निमित्तानं निर्माण केली आहे आणि याचं आज उद्घाटनाचं औचित्य देखील आज एक आपलं भारताचं स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे आणि अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज आपण याचा एक चांगला मुहूर्त साधून आज आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर निश्चितच एक चांगला दिवस, शुभ दिवस, स्वातंत्र्यासारखा शुभ दिवस हे आपल्या भारतामध्ये असू शकत नाही आणि म्हणून तो एक शुभ दिवस आज आपण निवडला आहे. केडगाव परिसरामध्ये नगर पुणा रोडवर साई स्पर्श सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर हे आज प्रसिद्ध आहे. खऱ्या अर्थाने आमच्या या सर्व डॉक्टर टीमला धन्यवाद देतो की इतकी चांगली वास्तू या ठिकाणी उभी केली आणि या परिसरात ही काळाची गरज म्हणजे केडगाव परिसरामध्ये हॉस्पिटल आणि इतक्या अत्याधुनिक हॉस्पिटल हे गरजेचं आहे. कारण हा रोड सगळ्यात डेंजर झोन आहे. पहिला सर कालच एक ॲक्सिडेंट सासमध्ये झाला, ती गाडी पूर्ण एका कंटेनर खाली गेली, म्हणजे सगळ्यात डेंजर झोन आहे. त्यामुळं या ठिकाणी तात्काळ आपल्या हॉस्पिटलमध्ये मदत मिळू शकते, उपचार मिळू शकतात. त्यामुळं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हॉस्पिटल तुम्ही केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आता माझा सत्कार सांगितलं तर मी सत्कार घेत नाही मॅडम, सत्कार यासाठी घेत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता मी तर आमच्या मतदारसंघामध्ये मी शालेय साहित्य घेत असतो, पण तुम्ही एवढं चांगलं काम करता, तुमचा सत्कार घेण्यापेक्षा तुमच्या हातून जी माझ्या गोरगरीब जनतेची सेवा घडणार आहे यापेक्षा वेगळं मला अभिमान असतो. मी डॉक्टर अमोल जाडकर आज या ठिकाणी केडगाव या ठिकाणी साई स्पर्श हॉस्पिटलची सुरुवात करत आहे. तरी ह्या ठिकाणी आज जे आमचे जे डायरेक्टर लोक आहेत, डायरेक्टरमध्ये डॉक्टर पियुष मराठे, डॉक्टर शिल्पा पाठक मॅडम आणि डॉक्टर रोहन धोत्रे सर, ह्या तिघांच्या आणि श्री संतोष राहींज व डॉक्टर राकेश थोरात यांच्या सहकार्याने मी ह्या साई स्पर्श हॉस्पिटलचं सुरुवात आज ह्या 15 ऑगस्ट ह्या दिनानिमित्त मी करत आहे. तरी ह्या ठिकाणी माझा हॉस्पिटलमधील रुग्णांना किंवा जे काही गरजू रुग्ण वगैरे आहेत त्यांना मी एक वेगळ्या पद्धतीची सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्यामधून एक सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा सुद्धा मी ह्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तरी ह्या हॉस्पिटलमध्ये जसं केडगावमध्ये जे 3 ते 4 एक अनाथ आश्रम आहेत त्या ठिकाणी जे लहान मुलं आहेत की ज्यांना कोणाचा आधार नाही आहे अशा लहान मुलांनासुद्धा मी मोफत सेवा देण्याचा माझा मानस असेल. तरी आज साई स्पर्श हॉस्पिटलमध्ये इथून पुढे सर्व प्रकारच्या कॅशलेस फॅसिलिटीसुद्धा उपलब्ध असणार आहेत. लवकरच ही सेवा 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही सुरू करत आहोत. तसेच आज या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त खूप बिझी शेड्यूलमधून येणारे आमचे नगरचे यूथ आयकॉन माननीय आमदार संग्राम भैया जगताप, तसेच निलेशजी लंके साहेब, माननीय आमदार निलेशजी लंके साहेब हे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल, तसेच इतर केडगाववासी, बाकी माझे केडगाव डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर्स मित्र, परत इतर क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या ह्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांचे आभार मानतो. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने संदीप हॉटेलच्या समोर साई स्पर्श क्लिनिक नगरवासियांसाठी मी आणि माझी सर्व टीम डॉक्टर रोहन धोत्रे, डॉक्टर अमोल जाडकर, डॉक्टर शिल्पा पाठक, डॉक्टर राईंज संतोष राईंज आणि
इतर सर्व टीम यांनी एक केडगावमध्ये कम्प्लिटली टर्शरी केअर सेंटर चालू करण्याचा उद्देशाने आणि इथून केडगावमधून नगरमध्ये जाण्याची जी 15 ते 20 मिनटं लागतात ह्या मिनटामध्ये जेव्हा एक ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट असतो तेव्हा एक एक मिनिट महत्त्वाचा असतो, ही 15 ते 20 मिनटं वाचतील आणि रुग्णांचा जीव ह्याच्याने नक्कीच वाचेल. ह्या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्व प्रकारच्या सर्जरी, सर्व प्रकारच्या क्रिटिकल केअर ॲडमिशन्स आणि सर्व प्रकारच्या स्त्रियांच्या समस्याचं गायनोकॉलॉजिस्ट आणि ऑप्शेटिक सेवा आम्ही सुरू करतो. माझी देवाचरणी हीच प्रार्थना आहे की सर्वांना याचा लाभ घेता यावा आणि मॅक्झिमम गरिबांपर्यंत आम्हाला पोहोचता यावं. आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी अमृत महोत्सवी वर्षी केडगाव येथे साई स्पर्श मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व ट्रॉमा केअर सेंटर याचे उद्घाटन झालेले आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन, ऑर्थो, गायनॅक ह्या सुविधा उपलब्ध आहेत. मी डॉक्टर शिल्पा पाठक, MBBS DGO, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट, येथे स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम सेवा देणार आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी, सर्व प्रकारच्या डिलिव्हरीज, हाय रिस्क प्रेग्नन्सीज व हाय रिस्क सिझेरियन ऑपरेशन्स, वेदना विरहित प्रसूती, यंत्रज्ञ निवारण चिकित्सा व उपचार, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या सेवा ह्या हॉस्पिटलमध्ये अल्पदरात दिल्या जातील. तरी मी सर्व केडगाववासियांना आवाहन करते की त्यांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा. आणि केडगाव येथे हे हॉस्पिटल म्हणजे ICU ह्या एरियामध्ये पूर्ण केडगावमध्ये कुठेच नव्हते आणि हे आम्ही आमच्या सर्व साई स्पर्श टीमने ही सेवा सुरू केलेली आहे. तरी मला याची खात्री आहे की सर्व केडगाववासी आम्हाला सपोर्ट करतील. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.